माजी मुख्यमंत्री आणि या भागाचे माजी आमदार परसेकर सर यांच्याने याची पायाभरणी केली आणि पायाभरणी केल्यानंतर 2019 साल हे हॉस्पिटल पूर्ण कार्यरत म्हणजे ऑपरेशनलाचे रेतले असले, पण आज गेली 4.5 वर्ष झाली आम्ही पळतात फक्त हो आता नवीन रंग चढेला, पहिली रंग चढेलो हो फेड जाऊन गेलो आणि आता निवडणूक लागी येल्या आणि त्याका लागून जी घाई गडबडींचे काम चालू असा तितूर दिसता की ज्या त्यांच्यानी म्हटल्याप्रमाणे की ते 2 ऑक्टोबराक स्टार्ट करतात, पण हांगासर जर आम्ही पळोवपाक गेले जाल्यार 2 ऑक्टोबराक हॉस्पिटल स्टार्ट जावपा सारखी हांगासरली ही परिस्थिती ना, फक्त हे भायलें जें आसा हें ब्युटिफिकेशन चलना, म्हणजे एखादें हांगासर कितें जर ट्युरिजम स्पॉट आसा काय कितें काय म्हणून अशें, पण भितन ज्यो गोश्टी जावपाक जाय आशिल्ल्यो भितन आतां आमी जर भितन वचून जर पळयलें सबंद जर आमी पळयलें जाल्यार भितन आजून पूर्ण अधुरी कामां आसात, म्हज्या मते ते डायलिसीस युनिट स्टार्ट करपाक आसात, खरें म्हणजे पूर्ण हॉस्पिटल हें 2021 एंड पर्यंत हें स्टार्ट जावपाक जाय आसलें, गेली 2 वर्सां आमी पळयता की 2 म्हयन्यान स्टार्ट जातले 2 म्हयन्यान स्टार्ट जातले जाल्यार 2 म्हयने जाले, आतां 2 म्हयने कदाचित इलेक्शनाक उरले आसतले, तरी हेची काय दिसता ही आमकां ही फक्त डागडुजी भायर जी रंगकाम केला पळय इतलेंच दिसता आमकां। हो विशय जो आसा हो खूब वर्सां पयलीं चल्लेलो विशय आसा आनी पयलीं आमची दोनूच घरां ह्या हॉस्पिटला कुशीक आनी ताका लागून कोणी आनी त्या वेळाचेर ट्रान्सपोर्टेशनूय नासलें, कोणूय जर येयलो मध्य रात्री सुद्दां जर येयलो जाल्यार तेन्ना म्हाजी जीप आसताली, हांव ती जीप काडून घेवन समजा तांकां रिफर करचो पडलो डिस्ट्रिक्टान व्हरचो पडलो बांबोळे व्हरचो पडलो जाल्यार आमी रातच्या 12-1-2 पर्यंत सुद्दां घेवन पेशंटांक वयताले आनी तीच परिस्थिती आजून आसा, बदल कांयच जावंक ना, सरकारां खूब येयलीं गेयलीं पूण ती परिस्थिती तश्याक तशी आसा, फक्त आतां जालां कशें आतां वेहिकल सगळ्यां कडेन आसात सो वेहिकलाक कोण सोदपाक येना, पूण इतर ज्यो गोश्टी आसात ताका लागून कित्येक लोक बाबडे धांवन येतात, परत इमर्जन्सीक समजा जर हाडलो जाल्यार पेशंटाक हाडलो जाल्यार हांगासर आमचे कडेन कसलीच जी भितरली जी मशीन मॅकॅनिजम आसा पळय ही सगळीं बंद पडलेली आसात, सोनोग्राफी ना, इवन ECG काडटलो जाल्यार ना, एक्सरे मशिन्स ना, जी आतां ह्यो सगळ्यो गोश्टी जाय आसल्यो। आमी तुयें हॉस्पिटल ह्या नवीन इमारती कडेन आहोत आनी ह्या भागाचे ज्या वेळी 2012 साली जे माननीय आमदार म्हणून प्राचार्य लक्ष्मीकांत पारसेकर निवडून आले आणि त्यानंतर ते आरोग्यमंत्री झाले, आरोग्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी जी जुनी जे हॉस्पिटल होते तुये हॉस्पिटल त्याची रंगरोटी सुशोभीकरण करण्यात आलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर पारसेकर यांनी या ठिकाणी पुढील 50 वर्षाचं विजन डोळ्यासमोर ठेवून ज्या जेणेकरून मोपा विमानतळ या ठिकाणी येत आहे, तालुक्यात IT प्रकल्प होऊ घातलेला, इथं औद्योगिक वसाहत आहे, क्रीडा प्रकल्प येत आहे, या सगळ्या प्रकल्पांचा विचार करून पारसेकर यांनी या ठिकाणी एक सुसज्ज असं 52 कोटी तब्बल 52 कोटी खर्च करून नवीन हॉस्पिटलची इमारत उभारली होती आणि या इमारतीत जशा गोवा मेडिकल कॉलेजमध्ये जशा सोयी सुविधा आहेत त्या सुविधावर हे हॉस्पिटल उभारण्याचा त्यांचं विजन होतं, परंतु मागच्या निवडणुकीत ते पराभूत झाल्यानंतर खरं म्हणजे जी सरकारची प्रक्रिया असते ज्या मतदारसंघातून ज्याच्या आमदार जो एक पराभूत होतो त्याच्या जागेवर दुसरा जर आमदार निवडून येतो त्या आमदाराने ही प्रक्रिया पुढे न्यायची असते, परंतु त्या आमदाराने 4.5 वर्षात या हॉस्पिटलकडे काहीच देखरेख केलेली नाही, काहीच या हॉस्पिटलविषयी चालू करण्याविषयी सरकारकडे संपर्क केलेला नाही, केवळ जे मंत्री होतात ते मंत्री केवळ आपल्या मतदारसंघापुरती मर्यादित आहेत असं वाटतं,